नमस्कार, मी निकिता वागदे. स्टारअपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. बुटीबोरी येथील मोराजी टेक्सटाईल कंपनीमध्ये कामगारांचे मतदान. आता बातम्या सविस्तररित्या. बुटीबोरी ही आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक इकाई आहे. येथे अनेक कंपन्या कार्यरत आहे, पण आपण बघू शकतो की वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांना कामगार मिळत नाही. अशातच बुटीबोरीच्या अनेक कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत. काही कंपन्यांना तर कुलूप देखील लागलेले आहे. त्यातच कार्यरत असलेली मोराजी टेक्सटाईल मात्र चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. त्यातच समोर देखील असंच कार्य सुरळीत चालावं यासाठी एकता कामगार संघटना युनियन मोराजी टेक्सटाईल लिमिटेड बुटीबोरी यावेळी मतदान घेत आहे, ज्यात त्यांनी काही आपले प्रतिनिधी यावेळी उपस्थित केलेले आहेत. त्यात प्रथम आहेत श्रावणजी देवतडे, ललनजी मिश्रा, महेंद्र लोणारे, विनोद सोमनकर, महेंद्र भोंगाळे. या पाच कामगारांना प्रतिनिधीसाठी नियुक्ती केलेली आहे. किशोर गजबिये, सुधीर देवतडे यांनी यावेळेस कामगारांना मार्गदर्शन केले. मतदान 29 तारखेला आहे आणि या निवडणुकीची काही उद्दिष्ट देखील आहे, जसे विभागातील कामगारांवर होणारे अत्याचार, वर्कलोड व मॅनेजमेंटची अरेरावी यावर अंकुश लावणे, आपत्कालीन स्थितीत कामगारांना इमर्जन्सी ऍडव्हान्स तुरंत मिळवून देणे असे अनेक उद्दिष्टे आहेत. त्यामुळे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या पाच कामगारांना निवडून आणणे गरजेचे आहे. यावेळी राजू गावंडे, गजानन गावंडे, गौरव हजारी सह अन्य मान्यवर उपस्थित होते. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.